पनवेल सांड महामार्गावरील प्रलंबित काँक्रीटीकरण आणि अन्य कामे येत्या काळात पूर्ण करण्यात येतील असे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता. पनवेल सांड महामार्गावरील बहुतांश कामे प्रलंबित असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकितामध्ये नमूद केले आहे. पनवेल सांड महामार्गावरील 23 किमीच्या सिमेंट काँक्रीटीकरणातील बहुतांश काम प्रलंबित असूनही टोल वसुलीस परवानगी देणे, पर्यायी मार्गाचे व 5 भुयारी मार्गांचे काम अर्धवट असणे, त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होणे आदी बाबी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नात नमूद केल्या होत्या. या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की टोल सुरू होऊन 2 वर्षानंतरही कामोटे वसाहतीलगत बांधण्यात आलेले भुयारी मार्ग प्रवाशांसाठी सुरू नसल्याची बाब खरी आहे. या महामार्गावरील पर्यायी मार्गाचे व 5 भुयारी मार्गाचे काम अर्धवट असल्यामुळे यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणे, तसेच कामोटे वसाहतीतून मुंबईकडे जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत असल्यामुळे त्यांना नाहक त्रास होत असल्याचीही बाब खरी आहे. वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर उर्वरित काम उद्योजकाने न केल्यास त्याच्या खर्चाने व जबाबदारीवर विभागामार्फत पूर्ण करण्यात येईल असे लेखी उत्तरात म्हटले आहे.